महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे ज्येष्ठ नागरिक तसेच पुरस्कार प्राप्त व्यक्ती विद्यार्थी तसेच रुग्ण अशा विविध सामाजिक घटकांना प्रवास भाड्यात सवलत देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या स्मार्ट कार्ड योजनेला 31 मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आतापर्यंत या योजनेसाठी जिल्ह्यातील 1,26,085 व्यक्तींची नोंद झाली आहे. एसटी महामंडळाने गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी वर्ष 2019 पासून स्मार्ट कार्ड योजना सुरू केली. मात्र महामंडळाने ज्या सवलत धारकांनी एसटीचे अद्याप स्मार्ट कार्ड काढलेले नाही अशा नागरिकांसाठी 31 मार्च 2023 पर्यंत नोंदणीला मुदत वाढ दिली आहे. एसटी महामंडळातर्फे दिव्यांग बांधव, ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्य संग्राम सैनिक, विविध राज्य शासनाचे पुरस्कार प्राप्त नागरिक, शालेय विद्यार्थी, पत्रकार अशा प्रकारच्या 29 समाज घटकांना प्रवास भाड्यात सवलत देण्यात येते. या सवलत धारकांना स्मार्ट कार्ड नोंदणीची सक्ती करण्यात आली आहे. तसेच मुदत असेपर्यंत स्मार्ट कार्ड नसले तरी सवलत धारकांना बसमधून प्रवास करता येणार आहे अशी माहिती एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक निलेश बेलसरे यांनी दिली. एसटीची जी स्मार्ट कार्डची प्रणाली होती त्या अंतर्गत अमरावती जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 1,26,085 स्मार्ट कार्ड वाटप झालेले आहे. मागील काही दिवसांपासून स्मार्ट कार्ड प्रणालीमध्ये थोडा तांत्रिक बिघाड असल्यामुळं प्रवाशांमध्ये एक संभ्रम निर्माण झालेला होता की स्मार्ट कार्ड नाही तर आपल्याला सूट नाही. परंतु मी आपणा सांगू इच्छितो की सध्या स्मार्ट कार्ड जरी बनलेलं नसेल तरी आपल्याकडे जे एक मान्यताप्राप्त ओळखपत्र असेल ज्यामध्ये इलेक्शन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन किंवा इतरही शासकीय ज्याच्यामध्ये आपलं वय वर्ष नमूद आहे तर या कार्डद्वारे किंवा या ओळखपत्राद्वारे आपणास ज्येष्ठ नागरिक किंवा अमृत ज्येष्ठ प्रवासी याचा लाभ घेता येतो. त्यामुळे प्रवाशांनी त्यांचे ओळखपत्र दाखवून जरी स्मार्ट कार्डची सद्यस्थिती ही नादुरुस्त असली काही दिवसानंतर नक्कीच ती सुरू होणार पण तोपर्यंत हे जे ओळखपत्र आहे ते ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे जे शासनाने महामंडळाद्वारे ज्या सवलती दिलेल्या आहेत त्या सवलतीचा लाभ घेऊन प्रवाशांनी सुरक्षित व माफक प्रवास एसटीनेच करावा ही नम्र विनंती.